राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या कारभारावर आणि पक्षात असणाऱ्या इनकमिंगवरती टीका केली आहे. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झालं तर आपलं अस्तित्व संपेल असे भाजपला भीती वाटत असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज कोल्हापुरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झालं की आपलं अस्तित्व राहणार नाही याची भीती भाजपला आहे. राज्यात भाजपची ताकद नाही हे त्यांना सुद्धा माहीत आहे, त्यामुळे दिसेल त्यांना पक्षात बोलवण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरात केली. भारतीय जनता पक्ष दिसेल त्याला पक्षात बोलतो, त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रात आपला पक्ष ताकदवार नाही आणि दिसेल त्याला पक्षात घेणं हा यांचा कार्यक्रम का चालू आहे. तर त्यांना स्वतःला माहिती आहे की आपली दिसते तेवढी आपली ताकद नाही आहे. आणि ईव्हीएमचा जो मगाशी काल मागणी केली, ते ईव्हीएम जर गेलं आणि बॅलेटवर आलं तर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अतिशय वाईट अवस्था होईल हे त्यांना माहिती आहे. म्हणून दिसेल त्याला बोलवणे हा त्यांचा कार्यक्रम आहे. बाकी मला त्यातलं काही फार अर्थ राहिला असं मला वाटतं. त्याच्यावर मी पत्रकार परिषद बोलवली आहे, त्याच्यात करणार किंवा नाही याच्यावर आम्ही माहिती देऊ आपल्याला. पण मध्य प्रदेश मध्ये शिवराज सिंग यांनी प्रत्येक मतदारसंघात अशीच यात्रा केली, रमण सिंग यांनी छत्तीसगडमध्ये प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीच्या आधी अशीच यात्रा केली आणि दोघांचंही सरकार पडलं. आता तिसरं सरकार महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांचं पराभूत होईल. सर्व ठिकाणी ते जात आहेत आणि ज्या गोष्टी केलेल्या नाहीत त्याचा उहापोह करून सांगतायत. मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता कदापि हे मान्य करणार नाही आणि महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव आम्ही करून दाखवू.